उजनी धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणी साठा असल्यामुळे शहरात पाणी पुरवठा सुरळीत करावा, शहर हद्दीबाहेरील वसाहतीस पाणी देण्याचा डाव थांबवावा, असं रोखठोक वक्तव्य नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर यांनी केलंय. जे नागरिक 20-20-25-25 वर्षापासून शहर हद्दीत राहतात, शहराचा कर भरतात, अशा नागरिकांना आजही आपण टँकरने पाणी पुरवठा करतोय. त्यांना प्राधान्याने पाणी देणे आपले कर्तव्य असताना ते सोडून शहर हद्दीबाहेर होणाऱ्या वसाहतीसाठी पाणी विकण्याचा घाट घातला जातोय. महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक गुरुशांत दुत्तुरगावकर यांनी याला तीव्र विरोध केला. उजनी धरणातून मराठवाड्याला पाणी देण्यासाठी जमिनीच्या 250 फूट खाली बोगदा खोदण्याचे काम सुरू असल्याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. आपण पाण्याचा व्यवसाय करत नाही, पाणी विकत नाही, पाणी पुरवठा करतोय आपली जबाबदारी आहे ती आपण व्यवस्थित करू शकत नाहीये. याच अनुषंगाने परवा शनिवारी शुक्रवारी एक व्हिडिओ मला आपले छायाचित्रकार संदीप वाडेकरनी पाठवला होता आणि शनिवारी दैनिक संचारच्या सुप्रभात पुरवणीमध्ये एक मोठी आर्थापानाची बातमी आली आहे. त्या विषयाकडे सुद्धा माझं लक्ष वेधायचं आहे, कारण सर्वांनी जिल्हाधिकारी आपल्याकडे प्रभारी आयुक्त म्हणून आहे. जमिनीच्या साधारण 250 फूट खाली म्हणजे आपल्याला सगळ्याला माहित पण नाही, 250 फूट खाली खोदाईचं काम चालू आहे, बोगदा चालू आहे. 8 मीटर रुंद आणि 8 मीटर रुंद असा बोगदा खोदला जातोय आणि उजनीचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये. एकीकडे उजनी 100% भरलेली असताना सोलापूर शहराला आपण व्यवस्थित पाणी पुरवठा करू शकत नाही. दुसरीकडे या नोंदीमधून आपण आता मराठवाड्याला जर पाणी पुरवठा होत असेल त्याची आपल्याला कसलीही माहिती नाहीये. जरी तो शासन स्तरावरचा निर्णय असला तरी आपल्या पाण्याची व्यवस्था काय करणार आहे याच्या संदर्भात आपल्या अधिकाऱ्यांना काही माहिती आहे का? आपल्या अधिकाऱ्यांनी काही विचारपूस केली आहे का? त्याच्याविषयी आपण पुढे कसं अवलंबून राहणार आहोत याच्याविषयी काही तरतूद नाहीये. एक तर आपल्या पाण्यावर डल्ला मारला जाणार आणि आहेच्या पाण्यामध्ये आपण व्यवस्था करू शकत नसताना आपलं पाणी दुसऱ्यांना देण्याचा आपण इथं रस्ता वाढणार हे कितपत योग्य आहे? शिवाय प्रक्रिया करून पिण्यायोग्य बनवलेले पाणी शहरात सगळीकडे एकसारखे न येता टाकळी सोरेगाववरून ज्या भागात पाणी पुरवठा केला जातो त्या भागात पाणी बोरच्या पाण्यासारखे लागते. हा विषय यापूर्वी देखील सभागृहात मांडला होता. महापौर हा विषय अतिशय गंभीर आहे. मला या निमित्ताने पाणी पुरवठा विभागाचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना विचारायचंय. सर्वच उत्तर देणार आहेत कारण सर्वांना सांगून तो रजेवर आहे. आज शहरातल्या म्हणजे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा अनेक भागामध्ये जिथं 20-20-25-25 वर्षापासून लोकवस्ती आहे अशा भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो हे दुर्दैव आहे. म्हणजे केवळ उन्हाळ्यात नाही पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण टँकरने पाणी पुरवठा करतोय. अजून सुद्धा पाईपलाईन व्यवस्थित झालेले आहेत. आपली ही लायबिलिटी फर्स्ट म्हणजे प्राधान्यानं आपण यांना पाणी दिलं पाहिजे हे आपण करू शकत नाहीये. आणि 4-4 दिवस 5-5 दिवसावर पाणी पुरवठा जो करतो तो सुद्धा स्वच्छ करू शकत नाहीये. मी आणखी एक गोष्ट या निमित्तानं नमूद करू इच्छितो माननीय आयुक्त साहेबांना जे कलेक्टर साहेब आहेत. साहेब सोलापूरला जे 3 ठिकाणावरून पाणी येतं इतर 2 ठिकाणच्या पाण्याची चव वेगळी आणि आमच्या हातवाड भागाला येणाऱ्या पाण्याची चव वेगळी आहे. तुम्ही जर 3 ग्लासमध्ये पाणी इथं भरून ठेवलं आमच्या भागातलं पाणी कुठलं हे पिऊन मी ओळखू शकतो हे दुर्दैव आहे. म्हणजे पाण्याची चव जी आहे जर तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया करत असाल पाणी पिण्यायोग्य बनवत असाल तर सगळीकडे सारखं पाणी व्हावं. आणि आज दुर्दैवाने जे पाणी पुरवठा विभागात अधिकारी काम करत आहेत त्यांच्यापैकी सुद्धा कुणी आपल्या घरी नळाचं पाणी पीत नसणार आहे, इतर सगळ्याच्या घरी फिल्टर लावलेलं असणार आहे हे दुर्दैव आहे. हे सगळ्या नागरिकांना शक्य होणार आहे का? मग जी प्रक्रिया करावी लागणार आहे ती आपण महानगरपालिका का करत नाही? आपल्याकडे जी पाण्याची चव आहे आमच्या भागामध्ये विशेषतः जिथं टाकळी आणि सोरेगाववरून पाणी येतं तिथं बोरिंगचं पाणी पिण्यासारखं वाटतं असं घरी येणारा प्रत्येक पाहुणा म्हणतो. ताई तुम्ही जरी कधी आमच्याकडे आलात तर पाणी तोंडात घेतल्याबरोबर तुम्ही म्हणाल पाणी बोरचं आहे का विहिरीचं आहे का? नळाचंच पाणी जर इकडं हिपरगावरनं येणारं वेगळं उजनीवरनं येणारं वेगळं आणि आपल्याकडे येणारं टाकळी सोरेगाववरनं येणारं पाणी वेगळं. आज शिस्तप्रिय म्हणून ख्याती असणारे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे पालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून काम पाहत असल्याने गुरुशांत दुत्तुरगावकर यांनी हा विषय पुन्हा मांडला. 12 डिसेंबरपर्यंत भोसले यांच्याकडे पालिकेचा कारभार असून सध्या तुम्ही आम्हाला बाहुबली आणि शक्तिमान वाटताय. तुम्हीच या अधिकाऱ्यांना सुतासारखे सरळ करावे अशी अपेक्षाही नगरसेवक गुरुशांत दुत्तुरगावकर यांनी व्यक्त केली.